सरसगड आजपर्यंत केलेल्या ट्रेकपैकी एक परिपूर्ण ट्रेक, कारण आमच्या ज्या मनी होते त्याची सुरुवात ह्या गडापासून झाली, ते म्हणजे गड संवर्धन। आणि काय योगायोग संवर्धन करताना सापडला चोर दरवाजा, सापडलेला चोर दरवाजा म्हणजे दुग्ध शर्करा योगच। तर आजच्या व्हिडिओमार्फत बघूया सरसगड ट्रेक, गडाची माहिती आणि सापडलेला चोर दरवाजा। तर नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश तांदळे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या श्रीमंत सह्याद्री या चॅनलमध्ये। तर मित्र हौशी ट्रेकर्स, मी आज आपली टीम आली आपल्या सह्याद्रीमधल्या सरसगड किल्ला सर करण्यासाठी। त्यासोबत आपल्यासोबत आहेत दोन नवीन मेंबर, ते म्हणजे नाव सांगा आपली, आदित्य राठोड, सचिन लंबाडे। सचिन लंबाडे आणि हे आपले हौशी ट्रेकर्स। ह्यावेळेस जरा लोकसंख्या कमी आहे आपली, परंतु काही हरकत नाही, आज करणार आहे आपण सरसगड किल्ला आणि त्या कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या बघण्यासाठी आम्ही सगळे हौशी ट्रेकर्स सज्ज आहोत। अष्टविनायक मधील पाली गणपतीच्या जवळ असलेला सरसगड किल्ला सर करण्यासाठी आम्ही सुरुवात केली। आम्हाला थोडी देखील कल्पना नव्हती की आज आम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळणार होतं। सुरुवातीला नवीन मेंबरची ओळख करून दिली आणि मजेशीर गप्पा मारत नेहमीप्रमाणे ट्रेकला सुरुवात केली। फेब्रुवारी महिना असल्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला होता, पण नावातच हौशी ट्रेकर्स असल्यामुळे फारशी चिंता नव्हती। शिवाय आधीपासून ट्रेक करत असल्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी आणि सुकामेवा बरोबर होता। शिवाय गडावर 12 महिने पिण्याच्या पाण्याची सोय असल्यामुळे चिंता नव्हती। मित्रांनो, साधारण आम्ही 10:45 सरसगड ट्रेक चालू केला आणि आत्ता वाजलेत 10:15, म्हणजे एक अर्ध्या तासातच आम्ही जवळजवळ गडाच्या जवळ पोचलो आहे। म्हणजे जी खरी चढाई जी आहे ती अजून आलेली नाही आहे, पण जवळपास आलेलो आहे आम्ही अर्ध्या तासात। आणि या गडाचं मुख्य आकर्षण म्हणजे त्या कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या। आता माहिती करून घेऊ गडाचा इतिहास। इसवी सन 1346 कोंढाणा, तोरणा, पुरंदर हे किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद कोकणात उतरला। त्यावेळी त्याने कोरीगड, सुधागड, सरसगड, सूरगड हे किल्ले ताब्यात घेतले। नंतर हे किल्ले आदिलशाहीकडे गेले। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी नारो मुकुंद यांना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली। महाराजांनी सरसगडासाठी 2000 होन देखील दिले। या किल्ल्यावर इंग्रजांना ताबा मिळवता आला नाही। पुढे 1948 या किल्ल्याची देखभाल बोर संस्थान पाहत होते, परंतु नंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी सरकारकडे आली आणि किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले। त्यामुळे सद्यस्थितीत संवर्धन मोहीम राबवणारे सदस्यच या गडाचे संवर्धन करत आहेत। तर मित्रांनो, आत्ताचा आपण एक ड्रोन व्ह्यू घेतला आहे, तो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। त्याच्या 96 पायऱ्यात त्याचा एक जसा बऱ्यापैकी जेवढा प्रयत्न केला चांगला घेण्याचा, तो कसा वाटला मला ते नक्की कमेंट करून सांगा। ड्रोन व्ह्यू सरगडच्या 96 पायऱ्यांचा ड्रोन व्ह्यू। त्याआधी इथे या अशा दगडात कोरलेल्या पायऱ्या।
तर मित्रो, ड्रोन उडवायच्या आधी काही मिनिट आधी मधमाशांचा आमच्यावर हल्ला झाला. नशीब आम्ही सगळे हे आमचे उपरणं वगैरे होतं, त्याचा आम्ही आसरा घेतला, त्यामुळं फार काही झालं नाही. त्यानंतर ड्रोन जेव्हा उडवला मधमाशा गेल्यानंतर, तेव्हाही ड्रोनवरतीसुद्धा थोड्याफार प्रमाणात हल्ला झाला. पण आम्हालाही सुखरूप आहे आम्ही आत्ता व्यवस्थित, कारण आम्ही स्वतःचं संरक्षण केलं. त्यानंतर त्या पायऱ्यांच्या इथं आल्यानंतर इथं एक गुहा आहे, सो आत्ता आपण त्या गुहेत जाणार आहे. तर पुन्हा एकदा अक्षय गोगल आपल्याला मार्ग दाखवतील गुहेतला. चला, जशी आपण प्रबळगडला गुहा पाहिली ती आधीच तशीच गुहा ही सुद्धा. म्हणजे खोलीच समजायची, एक छोटीशी खोली, इतर पायरे दोन. दिसते का नाही माहित, मी चेहरा दिसते का माझा असं दिसत दिसत नाही. तर मित्र, आत्म देण्यासाठी खूप निमूळ चौरस, एक छोटासा साधारण 3x3 चौरस असेल. आणि पूर्ण आत्म दिल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 जण आरामात झोपू शकतील, किंवा 7 जण तरी झोपू शकतील, एवढी अशी मोठी इथं ही गुहा आहे. पूर्णपणे कातळात कोरलेली ही गुहा. तुम्ही जर सरसगडला आलात तर नक्की बघा. मित्रो, आता आम्ही आहे त्या पायऱ्यांवरती. या साधारण या पायऱ्यांचा अंतर बघितलं तर 1 फुटाच्या वरती आहे, साधारण 2 फीट. म्हणजे वरती चढायचं म्हटलं तर एक मोठी ढांग टाकावी लागते. कदाचित शत्रून समजा आक्रमण केलं शत्रूंनी, तर त्यांना जास्त दम लागावा यासाठी या पायऱ्यांचं अंतर हे मोठं केलं असणार असा एक अंदाज व्यक्त करत आहे मी. आता आम्ही आहे या पायऱ्यावरती, आमच्या हौशी ट्रेकर्सवरती आहेत आणि मी सुद्धा चाललेलो आहे. मित्र, पायऱ्याने अक्षरशः घाम काढलाय. एवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत, पूर्ण एक मोठी ढांग टाकावी लागते वरती जायला. त्यात ऊन पण मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. थोड्याच राहिला पायऱ्या आता. तर मित्र, त्या 96 पायऱ्या वर गेले, वर चढल्यानंतर आपण आलो आता दिंडी दरवाज्याची. इथं आता आपल्या माझ्या पुढे आहे हा दिंडी दरवाजा. तर आपण इथून आता जाऊन पुढे आपला गड एक्सप्लोर करूया. दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा सुबक असा दरवाजा दिसेल. गड समांतर जे करतात त्यांनी हा सुंदर असा दरवाजा इथे बांधलेला आहे. छान. आणि इथं 2 देवड्या सुद्धा आहेत, पारेकरांना आराम करण्यासाठी या 2 देवड्या आहेत. मित्र, दिंडी दरवाज्यापासून पुढे आलो आपण. त्यानंतर इकडं हा पाली गावाचा पूर्ण परिसर आहे हा इथे. त्यानंतर ही आहे कोलाड नदी. आणि आता आम्ही बाले किल्ल्यावर जाणार, त्याच्या आधी तिथं लागल्या त्या 15 पायऱ्या. बाले किल्ल्यावर जाण्याआधी आम्हाला सरसगडावरील 12 महिने जिवंत असलेलं पाण्याचं डाकं लागलं. मग काय, गडावरील पाणी म्हणजे अमृतच. सर्वजण पुन्हा एकदा पाणी पिऊन ताजेतवाने झाले. पाणी पिऊन पुढे गेल्यावर ध्यानीमनी जे होतं आज ते प्रत्यक्षात उतरणार होतं. म्हणजेच गड संवर्धनासाठी आमचा हातभार लागलीच सुरुवात केली. मित्रांनो, गड संवर्धन चालू आहे इथे. आपले कार्यकर्ते गड संवर्धन बघून लगेच त्याला हातभार लावण्यासाठी पुढे सरसवलेले आहेत. इथलं काम संपवून पुढे गेल्यावर तिथे आमच्यासाठी आश्चर्यच होतं, कारण संवर्धन करताना तिथे चोर दरवाजा सापडला होता. फक्त 2 मोठे दगड आत राहिले होते आणि ते आम्ही सर्वांनी मिळून यशस्वीरित्या वरती काढले आणि चोर दरवाजाचा मार्ग मोकळा केला. दोन तीन
सोडू नका सोडू नका येतोय वरती दगडवर येताच हर हर महादेवचा जयघोष चालू होता. ते क्षण अगदी न विसरणारे होते. त्या दिवशी आम्हालाही ट्रेकर्स असल्याचा खूप अभिमान वाटत होता. तर मित्र अखेरीस यश मिळालं. दोन दगड दोन मधला एक दगड काढला आम्ही सर्वांनी मिळून. खूप खूप भारी वाटतं म्हणजे जबरदस्त. म्हणजे आजचा ट्रेक हा काय झाला तुम्ही नाही सांगू शकत शब्दात. तुम्ही बघाच जबरदस्त. आणि आता आम्ही ह्या कोरदर बाहेर. तर मित्र मस्त छान असं जेवण झालं आहे. ताजेतवाने झालं झालो आहे. आणि आता बालेकिल्ल्यावर चाललो आहे केदारेश्वर मंदिर बघण्यासाठी. आणि तिथून पुन्हा एकदा जमलंच तर ड्रोन पण घेऊया. मित्र आलो आहे आम्ही आत्ता बालेकिल्ल्यावरती. आणि समोर दिसतं आहे आम्हाला केदारेश्वर मंदिर. इथं आहे केदारेश्वर मंदिर. गेली 7 वर्ष दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन इथे कार्यरत आहेत. त्यांनाच इथलेच गावकरीसुद्धा हातभार लावतात. दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन आणि सर्व कार्यरत असणारे सदस्य तुम्हा सर्वांचे आभार. कारण तुमच्या या कार्यामुळेच आपला ऐतिहासिक वारसा जपला जात आहे आणि आम्हास बघायलाही मिळत आहे. त्यामुळे तुमचं खूप खूप आभार.